नमस्कार मावळ वार्ता चॅनलवरती मी संजय जगताप आपलं स्वागत करतो रामराम मंडळी या कार्यक्रमाअंतर्गत आज आपल्या चॅनलवरती आपल्याशी संवाद साधण्यासाठी आहे माननीय प्राध्यापक विलास रणसुबे आज या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचा मी परिचय करून देतो असं म्हणतात शिखर गाठेपर्यंत निरंतर तो चालत राहा देहशिखर गाठेपर्यंत निरंतर तो चालत राहा चालता चालता माणुसकीचं एक एक रोप लावत राहा एक एक रोप लावत राहा अशा पद्धतीने स्वतःचा व्यवसाय करत असताना प्राध्यापक म्हणून काम करत असताना ज्यांनी स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन केलेलं आहे तर अशा सुभे सरांचा परिचय मी या ठिकाणी करून देतो सरांनी राज्यशास्त्रामध्ये प्राध्यापक म्हणून बत्तीस वर्ष कार्य केलेलं आहे न्यू कॉलेज कोल्हापूर या ठिकाणी हे कार्य करत असताना सरांनी स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू केलेलं आहे सरांच्या शैक्षणिक कार्याचा परिचय पाहिला तर केंद्र संचालक स्पर्धा परीक्षा न्यू कॉलेज कोल्हापूर या ठिकाणी तीस वर्ष सरांनी कार्य केलेलं आहे सरांच्या ग्रंथसंपदेमध्ये आपण जर पाहिलं असं म्हणतात जिथं सुपीक मस्तकं आहेत तिथंच पुस्तकं आहेत तर यामध्ये पूर्व व मुख्य परीक्षेच्या अभ्यासाची पद्धती त्याचबरोबर शिक्षण या पुस्तकाच्या सात आवृत्ती त्याचबरोबर होय पर्यायी जग शक्य आहे त्याचबरोबर जात वर्ग व परिवर्तनाचा लढा संयुक्त महाराष्ट्राची पन्नास वर्षं एन जी ओ शेती वाचवा देश वाचवा बदलते मराठी साहित्य व संस्कृती अशी वेगवेगळ्या विषयावरील जवळजवळ सतरा पुस्तकं सरांची प्रकाशित आहेत सरांचं वृत्तपत्र लेखन पाहिलं तर दैनिक सकाळ दैनिक पुढारी दैनिक लोकमत व नियतकालिकेमध्ये नियमित वेगवेगळ्या विषयावरती सरांचं लेखन आहे ते प्रकाशित झालेलं आहे त्याचबरोबर सरांच्या मार्गदर्शनाखाली आत्तापर्यंत शंभरहून अधिक विद्यार्थी आहेत ते पी एस आय झालेले आहेत त्याचबरोबर अनेक विद्यार्थी वर्ग दोनचे अधिकारी म्हणून सध्या कार्यरत आहेत तर असे अनुभवाने सिद्ध असणारे माननीय विलासरन सुभेसर या ठिकाणी उपस्थित आहेत नमस्कार सर आज या ठिकाणी एम पी एस सी आणि यू पी एस सी या स्पर्धा परीक्षांची गरज आहे आणि सरांचा अनुभव नक्कीच या मुलांना आहे तो मार्गदर्शन करणारा आहे तर सरांना मी विनंती करतो की आपण आपल्या या कार्याची सुरुवात नक्की कशी केलेली आहे सुरुवात अशी झाली की मी ज्या वेळेला एम ए राज्यशास्त्रामध्ये असताना स्पर्धा परीक्षा द्यावी असं मला वाटत होतं आणि मग त्यावेळेला एवढी स्पर्धा नव्हती आणि इतकं ज्ञानावर आधारित म्हणण्यापेक्षा इतकं हे नव्हतं स्पर्धेमध्ये कॉम्पिटिशनही नव्हतं सॉरी त्यामुळे या परीक्षा मी विद्यार्थी असतानाच दिलेले आहेत या परीक्षा देत असताना मी पास झालं पहिल्याच ॲटममध्ये पण मला व्हिडिओची पोस्ट मिळाली मला व्हिडिओची पोस्ट नको होती आणि म्हणून मग मी परत तहसीलदार आणि उपजिल्हाधिकारी या पदासाठी बसावा असं विचार करून मी इंटरव्ह्यूला गेलेलो नव्हतो त्यानंतर मी या एम ए झाल्यामुळे मला कोल्हापूर इथे नोकरी मिळाली आणि मी कोल्हापूरच्या न्यू कॉलेजमध्ये सिनियर प्राध्यापक म्हणून मी काम करत असताना मी स्पर्धा परीक्षेचं केंद्र तिथं संस्थाचालकाच्या सहकार्याने सुरू केलेलं आहे कॉलेजमध्ये स्पर्धा परीक्षेचं केंद्र हे कोल्हापुरामध्ये पहिल्यांदा मी सुरू केलेलं होतं आणि मला त्यामुळे खूप चांगले विद्यार्थी मिळाले रिस्पॉन्स चांगला मिळाला हळूहळू या केंद्रामधून अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत यश मिळवत गेले आणि हे मी निवृत्तीपर्यंत हे का मी करत राहिलो आता निवृत्तीनंतर परत उत्साहाने मी लोणावळ्या इथं स्पर्धा परीक्षेचं मोफत केंद्र सुरू केलेलं आहे ज्यावेळेला आम्ही कॉलेजमध्ये केंद्र सुरू केलं तेव्हाही ते मोफत होतं आणि आत्ताही हे मोफत केंद्र नगरपालिकेच्या बिल्डिंगच्या चौथ्या मजल्यावर आम्ही सुरू केलेलं आहे या केंद्र सुरू करण्यामध्ये लोणावळ्याचे सूक्ष्म योगा ही संस्था आणि त्यानंतर नगरपालिकेचं सहकार्य यांच्यामार्फत हे केंद्र आत्ता सध्या सुरू आहे सरांनी आपला प्रवास जो आहे तो या ठिकाणी उलगडलेला आहे आणि असंच कार्य सरांचं चालू आहे असं हरिवंशराव बच्चन यांच्या वळीमधून म्हटलं जातं की से डरकर नौका पार नाही होती से डर डरकर नौका पार नाही होती कोशिश करणेवालों की हार नाही होती सर स्पर्धा परीक्षेचं या ठिकाणी मार्गदर्शन घेत असताना विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा यासाठी आपलं जे काही अनुभव आहे तो आपण या ठिकाणी शेअर करावा हां विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेबद्दल मार्गदर्श आत्मविश्वास निर्माण व्हायचा असेल तर सुरुवातीपासून विद्यार्थ्यांनी एक काम केलं पाहिजे की के ते दररोज दैनिक वाचली पाहिजेत वर्तमानपत्र वाचन हे स्पर्धा परीक्षेसाठी एकदम कंपल्सरी आहे जसजसं तुम्ही वर्तमानपत्र वाचत जाल तसतसं तुमच्याकडे माहिती जमत जाते आणि माहिती जमत गेली की एक प्रकारचा बोलण्यामध्ये आत्मविश्वास वाढत जातो आहे मग हळूहळू परीक्षेची तयारी तुम्हाला करता येतं म्हणून या स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना माझं एक सांगणं आहे की जे काही नोकऱ्या उपलब्ध आहेत ते स्पर्धेतून तु नोकऱ्या तुम्हाला सहज मिळतील आणि त्यासाठी तुम्ही पहिलं काम केलं पाहिजे ते म्हणजे वृत्तपत्र वाचायची सवय लावून घेतली पाहिजे सर या ठिकाणी आज पाहतो आपण की स्पर्धा परीक्षेचं हे जग आहे आणि अनेक प्रकारच्या नोकऱ्या इथं उपलब्ध आहेत परंतु शासकीय सेवेतच प्रवेश का करावा यासंबंधी आपले विचार नक्की काय आहेत हां हा प्रश्न खूप चांगला आहे विद्यार्थ्यांनी शासकीय सेवेत ते यावेत याचं मुख्य कारण आहे की आपण बघतो की दहावी बारावीनंतर जी मुलं अतिशय गुणवत्ताधारक असतात ते मेडिकलला जातात त्यानंतरची मुलं जी आहेत ते प्रोफेशनल एम बी ए वगैरे इंजिनिअरिंग या क्षेत्राला जातात आणि काही मुलं जी आहेत ही स्पर्धा परीक्षेत येतात स्पर्धा परीक्षेमध्ये गुणवत्ताधारक मुलांची खूप गरज आहे कारण राष्ट्रीय विकासासाठी ज्या काही योजना बनवल्या जातात त्या योजना प्रभावीरित्या राबवण्यासाठी एक चांगल्या गुणवत्ताधारक आणि सर्व दृष्टीने ज्ञानी असलेल्या विद्यार्थ्यांची खूप गरज स्पर्धा परीक्षेला आहे म्हणून या स्पर्धा परीक्षेमध्ये येण्याचं कारण म्हणजे एक तर तुम्हाला अत्यंत सुरक्षित नोकरी आहे स्पर्धा परीक्षेचे वैशिष्ट्य काय तर एकदम सुरक्षित नोकरी आहे दुसरं इथं कुठल्याही पद्धतीने वशिलाबाजी वगैरे काही नाही आहे पारदर्शकता आहे आणि हे सगळं काही गुणवत्तेद्वारेच निवड होत असते म्हणजे आज समाजामध्ये असे गैरसमज आहेत की कुठलीही नोकरी करण्यासाठी तुम्हाला काहीतरी द्यावं लागतं काहीतरी आहे तर इथं असं नाही आहे तुम्ही जर ज्ञान घेत असाल तुम्ही जर कष्टाळू असाल तुम्ही या परीक्षेला जर यश मिळवला तर तुम्ही निश्चितच अधिकारी हो होणार आहात स्पर्धा परीक्षेतून जे यश मिळतं हे समाजाला सुद्धा एक कौतुकास्पद गोष्ट असते आणि याशिवाय या, या गुणवत्तेला इथं जास्त महत्त्व असल्यामुळे आणि एकदा तुम्ही इथं नोकरीला लागलात की सहजासहजी तुम्हाला कुणाला काढूनही टाक कुणालाही काढून टाकता येणार नाही आणि तुमच्या ज्या कल्पकता आहेत राष्ट्र घडवण्यासाठी समाजसेवकच झालं पाहिजे समाज घडवण्यासाठी समाजातच कार्य केलं पाहिजे असं नाही तुम्ही एखाद्या वरिष्ठ पदावर जाऊनसुद्धा समाज घडू शकता राष्ट्र घडू शकता तुमच्या वेगवेगळ्या कल्पना तुम्ही समाजात राबवू शकता असे महाराष्ट्रात कितीतरी आय एस अधिकारीत एक नवा विचार एक नवं प्रशासन एक नवा दृष्टिकोन देण्याचं कार्य या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे म्हणून सामाजिक कार्यापेक्षा प्रशासनात जाऊन आपण जर सामाजिक कार्य केलं तर ते बहु मोलाचं ठरणार आहे खूप छान सर या ठिकाणी आपल्या देशाची सेवा करण्यासाठी आपण प्रशासनात सहभागी झालं पाहिजेत याबद्दल सरांनी आहे ते आपले विचार व्यक्त केलेले आहेत सर दरवर्षी आपण शैक्षणिक वर्षामध्ये कॉलेजची परीक्षा ती देत असतो तर ही परीक्षा आणि स्पर्धा परीक्षा यामध्ये मूलभूत नक्की फरक काय आहे हां मुळातच स्पर्धा परीक्षा आणि कॉलेजच्या परीक्षा यामध्ये खूप फरक आहे म्हणून तर स्पर्धा परीक्षा तुमच्या कॉलेजने दिलेल्या परीक्षेवर ते तुम्हाला कुठेही जॉईन करून घेत नाही नोकरी देत नाही त्यांची परीक्षा पास होणं ही जास्त महत्त्वाचं आहे का असं ठरलेलं आहे कारण याचं मुख्य कारण असं आहे की स्पर्धा परीक्षा जे आहे या स्पर्धा परीक्षेमध्ये आणि कॉलेजच्या परीक्षेमध्ये काही फरक आहेत या फरकामध्ये आपल्याला असं दिसून येतं की कॉलेजच्या परीक्षा साधारणतः एक चार ते पाच चाप्टर असतात पा पर इयर आणि त्या चार ते पाच चाप्टरपैकीच तुम्हाला प्रश्न विचारले जातात आणि तेवढंच प्रश्नाचं तुम्ही मुद्देसूद उत्तर दिलं की तुम्हाला पासिंग किंवा गुणवत्ता यादी मिळत असते आता जर सेमिस्टर आहे सेमिस्टरमध्ये पाच प्रकरणं असतात आणि त्या पाच प्रकरणापैकी कोणती तीन प्रकरणं केलं की मुलं पास होतात असं स्पर्धा परीक्षेला नाही आहे स्पर्धा परीक्षेला निश्चित असं एक सिलेबस आहेच पण ते इतकं व्यापक आहे की कॉलेजसारखं तुम्हाला प्रश्न आणि उत्तर न येतात त्या उत्तरासंदर्भात इतर मोठ्या प्रमाणात वाचन करावं लागतं म्हणून स्पर्धा परीक्षेला बसलेला विद्यार्थी हा कुठलाही विषय असो तो व्यापक प्रमाणात सखोल प्रमाणात सूक्ष्म प्रमाणात जाऊन त्यांनी वाचणं गरजेचं आहे हे कॉलेजमध्ये असं घडत नाही आहे कॉलेजमध्ये तुम्हाला जेवढ्याला तेवढं वाचलं की तुम्ही कॉलेजच्या परीक्षा पास होता दुसरं कारण असं आहे की कॉलेजच्या परीक्षेचं पासिंगला आज समाजाला कौतुक राहिलेलं नाही आहे पण स्पर्धा परीक्षेत जर तुम्ही यश मिळालं तर तुमचं कौतुक समाजात सर्वत्र होतं आपण आता ग्रामीण भागात पाहतो की एखादा विद्यार्थी पास झाला की त्या तालुक्यात जवळपास सगळ्याचकडे त्याचं बॅनर लावले जातात इतकं त्याचं कौतुक होत असतं तिसरे कारण असं आहे की कॉलेजच्या परीक्षेमध्ये कुटुंबाचा सहभाग मोठ्या प्रमाणात नसतो स्पर्धा परीक्षेमध्ये कुटुंबाच्या सहभागीची गरज आहे कारण त्या मुलाला लागणारी पुस्तकं त्याचा मानसिक दृष्टिकोन त्याचा अभ्यासाची रूपरेषा यामध्ये स्पर्धा परीक्षेला एखादा विद्यार्थी बसला की सगळं कुटुंबच त्यामध्ये सहभागी होणं गरजेचं असतं जसं दहावी आणि बारावीला सगळं कुटुंब सहभागी होत असतं तसंच स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याचं कुटुंब देखील यामध्ये दे सहभागी व्हावं लागतं आणि स्पर्धा परीक्षा कॉलेज परीक्षेमध्ये आणखी एक फरक असा आहे की कॉलेजच्या परीक्षेमध्ये गुण महत्त्वाचे येतात आणि स्पर्धा परीक्षेमध्ये तुमची स्पर्धेमध्ये कितवा क्रमांक आहे याला जास्त महत्त्व असतं तुम्ही किती गुण मिळवला असं नाही एखाद वेळेला स्पर्धा परीक्षेमध्ये ब्याऐंशी टक्केवाला विद्यार्थीसुद्धा अधिकारी होतो आहे एखाद्या वर्षी हे साठ बासष्टपर्यंत येतं हे खालीवर होते, गुणवत्ता यादी प्रचंड खालीवर होत असते आणि थोडक्यात सांगायचं तर कॉलेज हे परीक्षा केंद्र झालेलं आहे आणि स्पर्धा परीक्षा हे ज्ञानाचं केंद्र आहे असं आपल्याला म्हणता येईल खूप छान सर आपला समृद्ध अनुभव आहे तो सरांनी या ठिकाणी शेअर केलेला आहे आणि कॉलेजची परीक्षा आणि स्पर्धा परीक्षा यामध्ये न नेमका मूलभूत फरक कोणता येतो सरांनी या ठिकाणी सांगितला सर आपण पाहतो की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये परीक्षा देतात असताना की विद्यार्थ्यामध्ये विविध गुण आहे ते अपेक्षित असतात तर ही स्पर्धा परीक्षा देत असताना मूलभूत गुण विद्यार्थ्यामध्ये कोणते असावेत आणि ते नेमके कसे विकसित करावेत आ स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये काही गुण असणं हे खूप महत्त्वाचं असतं विशेषतः हे गुण असतात का तर सगळ्यांमध्येच असतात पण जर कुणाग विद्यार्थ्यात नसतील तर त्यांनी ते गुण आपल्यामध्ये निर्माण करणं हे जास्त महत्त्वाचं आहे विशेषतः मी जसं सांगितलं की स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचा पहिला गुण काय असावा तर त्यांनी वर्तमानपत्र वाचायला शिकलं वर्तमानपत्र पत्र कसे वाचावे ह्याच्यावर एक वेगळंच व्याख्यान देता येईल इतका मोठा तो विषय आहे म्हणजे सामान्य माणूस वर्तमानपत्र वाचतो ती बाब वेगळी आहे आणि स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थ्यांनी कसं वाचावं हा भाग पुन्हा वेगळा आहे पण विद्यार्थ्यांनी वर्तमानपत्र वाचून दैनंदिन माहिती आपल्याला जवळ ठेवणं हे खूप गरजेचं असतं दुसरं यामध्ये गुण असा असावं लागतं की आपल्या जगण्याचं एक टाईमटेबल तयार करावं वा लागतं की संपूर्ण मी स्पर्धा परीक्षेला बसणार असं ज्या वेळेला विद्यार्थी ठरवतात था, त्यावेळेला त्याचं सकाळी उठण्यापासून ते संध्याकाळी झोपण्यापर्यंतचं एक टाईमटेबल असावं लागतं जोपर्यंत निश्चित टाईमटेबल करता येत नाही तोपर्यंत स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळत नाही म्हणून त्याचा टाईमटेबल तयार असणं दररोजच्या जगण्याचं आणि त्याप्रमाणे त्यांनी वागलं पाहिजे हा एक आग्रह असतो आणि याशिवाय स्पर्धा परीक्षा ही एक सबसिडीचा खेळ आहे की तुम्ही काही वेळेला प, प पूर्वपरीक्षा पास व्हाल आणि त्यानंतर मेन पास व्हाल आणि इंटरव्ह्यूमध्ये कराल परत पहिल्यापासून यावं लागेल काही वेळेला तुम्ही पूर्व पास व्हाल आणि मेनला जाल परत पूर्व द्यावं लागेल म्हणून ही सापशिडी आहे ही खेळण्याचा सुद्धा मानसिक तयारी विद्यार्थ्यांनी करणं खूप गरजेचं असतं याशिवाय या यशाचं या 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 कौतुक सर्वत्र असल्यामुळे अनेक लोक याबद्दल तुम्हाला वेळोवेळी प्रश्न विचारतील आणि त्यावेळेला तुम्हाला आलेला अपयससुद्धा सांगून पुढे जाण्याची तयारी ठेवली पाहिजे तरच या परीक्षेमध्ये तुम्हाला यश मिळत असतं स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचा आणखी एक गुण असलं पाहिजे की कुणीतरी विद्यार्थी पास झाला म्हणून मी त्याचं अनुकरण करून पास होतो असं इथं घडणं अशक्य आहे कारण प्रत्येकाचं एकंदरीत त्याची बौद्धिक का क्षमता किती आहे आणि त्याचं दैनंदिन जीवन कसं आहे हे पाहिलं पाहिजे आणखी एक त्याच्यामध्ये गुण पाहिजे जे मला गेल्या तीस वर्षात शिकवताना लक्षात आलं की विद्यार्थ्यांनी छंद हे जोपासलं पाहिजे कारण का मुख्य परीक्षेला नाही तर इंटरव्यूला छंदावर प्रश्न विचारतात छंदातून तुमची मानसिकता कळते छंदातून तुमचा स्वभाव कळतो आहे मला बऱ्याच वेळेला असा अनुभव आलेला आहे सर आश्चर्य वाटेल काही मुलांना छंदच नसतोय आणि ते सरळ सांगतात की मला छंद नाही आहे आणि इंटरव्ह्यूमध्ये तर छंदावर प्रश्न विचारतात त्यावेळेला आत्तापासूनच मुलांनी एखादा छंद निवडला पाहिजे आणि त्या छंदावर त्याला सखोल ज्ञान पाहिजे काही काही मुलं छंद मानत असताना असं म्हणतात की मला मराठी साहित्याचा वाचण्याचा छंद आहे पण असा छंद असणाऱ्या विद्यार्थ्याला जर आपण कथेवर कादंबरीवर प्राचीन साहित्यावर संत साहित्यावर प्रश्न विचारायला लागलं तर मला त्याला काही येत नाही म्हणून छंद जोपासताना आपली कुवत किती आहे आपण कोणते छंद आहे सांगावेत आणि आपलं कोणतं छंद जपावं हे हे सुद्धा हे गुणसुद्धा विद्यार्थ्यांमध्ये असणं अत्यंत महत्त्वाचं आहे याशिवाय मी आणखी एक असं सांगेन की स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने किमान आपल्यातले स्वतःचे पाच गुण तपासावेत आणि आपले पाच दोष तपासावेत कारण का तर तुम्हाला जर इंटर असा प्रश्न विचारला तुमच्यामध्ये काय चांगले गुण आहेत तर ते सांगता आलं पाहिजे उगी वाढून गुण सांगूनपेक्षा काय वास्तवात आपल्यात गुण आहेत हे सांगितलं पाहिजे आणि त्याबरोबर आपल्यातले दोषसुद्धा माहिती पाहिजे ज्याला आपल्यातले गुण माहिती आहेत ज्याला आपल्यातले दोष माहिती आहेत तो प्रगतीच्या दिशेने प्रचंड घोडदौड करू शकतो आहे म्हणून हे विद्यार्थ्यांना आपले गुण काय आपली दोष काय आपली घरची आर्थिक परिस्थिती काय याबद्दलसुद्धा ते जागरूक असलं पाहिजे अलीकडे काही मुलं मोठ्या शहरात जाऊन प्रचंड फीजचे क्लास करतात आर्थिकदृष्ट्या त्यांना परवडत नसतं पण आपली कुवत काय आपण हे स सांभाळू घेऊ शकतो का हे करू शकतो का याची माहिती नाही त्यामुळे आर्थिकदृष्ट्यासुद्धा अधिक त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांमध्ये आणखी गुण असला पाहिजे तो म्हणजे त्याचा दृष्टिकोन नेहमी सकारात्मक असला पाहिजे जितका सकारात्मक दृष्टिकोन असेल तेवढं स्पर्धा परीक्षेत यश मिळणं हे जास्त जवळ की वाटतं किंवा जास्त लवकर मिळेल असा विश्वास येतो आहे याशिवाय स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना कधी एकाकी अभ्यास करू नये ग्रुप करावं त्या स्पर्धा परीक्षा क देणारे जे विद्यार्थी आहेत त्यांनी आपापले ग्रुप तयार करावेत हा ग्रुप छोटा असावा खूप मोठा असू नये आणि या ग्रुपमध्ये बसून जर तुम्ही अभ्यास करायला लागलात आणि त्याच्यावर तुम्ही जर चर्चा करायला लागलात तर ही परीक्षा आणखी सोपी जात असते म आणि शारीरिकदृष्ट्यासुद्धा फिट असणं महत्त्वाचं आहे कारण पी एस आय असो डी वाय एस पी असो या पदं आणि इतर पदासाठी शारीरिकदृष्ट्यासुद्धा तुम्ही फिट असणं हे जास्त महत्त्वाचं आहे हे जर गुण विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाले तर त्याला स्पर्धा परीक्षा ही सोपी जाते छान सर ये मत खु खुदा खुदासे मेरी मुश्किले बडी है खुदा से मेरी मुश्किले बडी है पण मुश्किल से, मेरी बड़ी है। उन से कह दो मेरा खुदा बडा आहे सर स्पर्धा परीक्षेसाठी मुलांच्या अंगे कोणते गुण असावेत याबाबत याबाबत आपण खूप छान मार्गदर्शन या ठिकाणी केलेले त्याचबरोबर कोणते दो दोष आहे ते आपल्याला वगळता येतील सुद्धा सरांनी आपल्या समृद्ध अनुभवाचा साठा या ठिकाणी सांगितलेला आहे सर वृत्ती म्हणजे नेमकं काय आणि स्पर्धा परीक्षेसाठी ही जिज्ञासू वृत्ती जी आहे ती कशी विकसित करता येईल हा जिज्ञासु वृत्ती ही स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्वाची आहे म्हणजे आपण जर स्पर्धा परीक्षेचे काही असे गुण विकसित करायचे ठरवलं तर पहिला वृत्ती आपली विकसित केली पाहिजे मुद्देसूद बोलणं आणि मुद्देसूद लिहिणं हे आपल्याला विकसित करता आलं पाहिजे आणि प्रचंड ज्ञानाची लालसा असली पाहिजे स्वतःच्या कर्तृत्वावर विद्यार्थ्याला विश्वास असला पाहिजे आणि त्याला अहंकार असू नये स्पर्धा परीक्षेमधला हा हा एक दोष आहे की थोडंसं जनरल नॉलेज वाढलं की मुलांना अहंकार यायला लागतो आहे ते शेवटपर्यंत येऊ द्यायचं नाही ह्याची काळजी विद्यार्थ्यांनी घ्यावी आणि कधीही स्पर्धा परीक्षेमध्ये नकारात्मक दृष्टिकोन स्वीकारू नये आणि जर आपले मित्र नकारात्मक विचारायचे असतील तर त्यांना शक्यतो आपण टाळावा आणि मध्यम मार्ग स्वीकारावं आता मूळ मुद्दा आहे की जिज्ञासूवृत्ती ही कशी निर्माण करावी ती असते का प्रत्येकामध्ये तर जिज्ञासूवृत्ती ही माणसामध्ये जन्म जात असते ज्या वेळेला लहान मूल जन्मतं आणि त्यावेळेला ते शब्द उच्चारायला लागतं ज्यावेळेला ती बोलायला लागतं त्यावेळेलाच हे त्याच्यामध्ये जिज्ञासुवृत्ती निर्माण झालेली आपल्याला दिसून येतं जिज्ञासुवृत्ती हे एक निसर्गाची देणगी आहे निसर्गाकडे दे पाहून लहान मूल प्रश्न विचारत असतो म्हणून असं म्हणतात की मूल जन्माला आल्यानंतर नेहमी एक प्रश्न ते विचारत असतो की देव कुठं आहे आता उदाहरणात मी सांगत आहे देव कुठं आहे देव कुठं आहे तर आई वडील काय करतात की त्याला ते फोटो दाखवतात मग ते मुलाचं बरोबर उत्तर असतं ते म्हणजे हे फोटो आहे देव कुठं आहे मग आई वडील त्याला सांगतात की देव तिथं डोंगरावर आहे ते ज्योतिबावर आहे ते, ते या डोंगरावर आहे त्या डोंगरावर आहे मग ते मूल कधीतरी आईच्या कडेवर वडलाच्या खांद्यावर बसून ते डोंगरावर जातं आणि डोंगरावर बघतं आणि ते म्हणतं तर हे तर दगड आहे तर आई वडील त्याला डोळे वटारून म्हणतात की गबैस देव आहे पड मग ते मूल घाबरून पाया पडायला लागतं म्हणजे असे मुलं प्रश्न विचारतात त्यावेळेला उत्तर मिळत नाहीत आणि त्यावेळेला त्याची जिज्ञासवृत्ती मारली जाते आपल्या समाजामध्ये जास्त जिज्ञासवृत्ती मारली जाते आई वडिलांनी प्रश्नाची उत्तरं देत नाहीत त्यावेळेला ते मूल शाळेला जायला लागतं आणि शाळेमध्ये गेल्यानंतर बऱ्याच वेळेला शिक्षकसुद्धा त्याच्या प्रश्नाची उत्तरं देत नाहीत जरा अभ्यासक्रमाबाहेर जर मुलगा प्रश्न विचारला तर शिक्षक म्हणतात तसं काय नाही अभ्यासा बघ अभ्यासाचा विचार कर मार्क मिळो गुणवत्तेत ये असं करून त्याचे प्रश्न टाळले जातात मग त्याचा एक असा समज आहे की घरात आपल्याला आपल्या प्रश्नाची उत्तरं मिळत नाहीत शाळेत आपल्या प्रश्नाची उत्तरं मिळत नाहीत मग त्याच्याबरोबरचा जो मित्र असतो आहे त्याच्याशी तो जास्त बोलायला लागतो आहे मग तो मित्रसुद्धा त्याच परिस्थितीतून असतंय असे दोन मित्र असतात की ज्यांना कुठल्याही जिज्ञासूवृत्ती घरात शाळेत समाजात भागवली गेलेली नसते असे दोन मित्र ज्यावेळेला एकत्रित येतात त्यावेळेला आपण अधिक सोप्या भाषेत जर सांगायचं सा। तर दोन अज्ञानी माणसं ज्या वेळेला मुलं एकत्र एक येतात त्यावेळेला काय बोलत असतील याचा आपण विचार केलेलाच बरा म्हणून ही जी जिज्ञासूवृत्ती आहे ही अशी अशी पालक शाळा मित्र हे हळूहळू मारत जातात आणि त्यानंतर त्याला असं वाटतं की जे आहे तेच बघायचं त्याच्यावर जास्त विचार करायचा नाही स्पर्धा परीक्षेला ह्याला जोडून सांगायचं मला असं आहे की स्पर्धा परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा आपली जिज्ञासू वृत्ती निर्माण केली पाहिजे जितकी जिज्ञासू वृत्ती जास्त तेवढी स्पर्धा परीक्षा तुम्हाला सोपी जात असते असं आपल्याला दिसून येतं याच्यावर मी तुम्हाला एक दोन उदाहरण सांगतोय का की साधारणत आपण ज्या वेळेला बोटं मोडतो त्यावेळेला बोटं मोडल्यावर आवाज येतो आहे बोटं मोडण्याचे आपले भारतीय सिद्धांत काय आहेत तर दोन सर्वसामान्य असे विचार आहेत सिद्धांत आहेत एक बोटं मोडल्याने आईचं प्रेम किती आहे हे सिद्ध होतं दुसरं बोटं मोडल्याने कुणाचं तर वाटतोळ किती होईल जेवढा आवाज जास्त तेवढं वाटतोळ जास्त आणि जेवढं आवाज जास्त तेवढं आईचं प्रेम जास्त असं आपल्याकडे पारंपरिक सिद्धांत आहेत mm. पण मुळात जिज्ञासुवृत्तीचा माणूस असेल तर हा बोटं मोडल्याने आवाज का होतो असा विचार करेल mm. आणि मग याच्यामध्ये ब्रिटनच्या एका शास्त्रज्ञाने या बोटं मोडल्याने कोणता द्रव दोन बोटात असतो आणि तो सुटल्याने आवाज होतोय mm. त्याचा आणि वाटोण होण्याचा त्याचा आणि प्रेमाचा काही संबंध हे दाखवलेला आहे म्हणजे हजारो वर्ष बोटं मोडल्यानंतर माणसाने एक जिज्ञासुवृत्तीने याचं उत्तर शोधलं आणि ते उत्तर बरोबर मिळालेलं आहे म्हणून हे जी वृत्ती आहे ही तुम्हाला आजूबाजूच्या गोष्टींबद्दलसुद्धा असणं खूप गरजेचं असतं कारण अधिकारी हा जितका जागरूक जितका वृत्तीचा तेवढं प्रशासन करण्यामध्ये तो अधिक चांगला असतो आहे आणखी एक तुम्हाला उदाहरण मी देतो की घरामध्ये स्वयंपाक करताना तेल गरम झालेलं आहे हे, हे आईला कसं कळतं समजा जर तेलाचं वाफ होत असेल तेलाचं तर ते तेल वाफ झालं तर म्हणजे ते वाया जाणं आहे आणि तेल तापलेलं आहे समजण्यासाठी पाणी मारणं म्हणजे जखम करून घेणं आहे म्हणजे मग नेमकं तेल गरम झालेलं आहे आता भाजी टाकलीच पाहिजे हे कसं समजतं तर हे जिरे मोरे टाकल्यामुळे समजतं आता ह्याबद्दल लोक किती मुलींना माहीत असतं आईने टाकली आजींनी टाकली म्हणून मी टाकले पण याबद्दलची जिज्ञासू वृत्ती किती हे मुद्दा महत्त्वाचा आहे म्हणून आपल्या आजूबाजू घडणाऱ्या गोष्टीबद्दलसुद्धा आपण खूप जिज्ञासू वृत्तीने राहिलं पाहिजे जितकी आपल्यामध्ये जिज्ञासूवृत्ती जास्त असते तेवढी स्पर्धा परीक्षेमध्ये अभ्यास करण्यामध्ये आपला इंटरेस्ट वाढत जातो आहे के की महाराष्ट्रामधले जिल्हे किती एक जिज्ञासुवृत्ती आली मग आपण त्याच्यावर वाचत गेलं तर मग आपल्याला ते जिल्हे कळत जातात मग महाराष्ट्रातल्या कुठल्याही प्रश्नाबद्दल आपल्यामध्ये वृत्ती निर्माण झाली की मग आपण ते हळूहळू शोधायला लागतो म्हणून जिज्ञासूवृत्ती हे कॉलेजच्या शिक्षणामध्ये नाही आहे जिज्ञासुवृत्ती ही प्रामुख्याने स्पर्धा परीक्षेमधून जास्त निर्माण होते असं आपल्याला सांगता येईल म्हणून मला एवढंच सांगायचं आहे कुटुंबांनासुद्धा की लहान मुलांमध्ये जिज्ञासुवृत्ती जी आहे ती जास्तीत जास्त वाढली पाहिजे याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि आज स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मला एवढंच सांगायचं आहे की लहानपणी जी जिज्ञासुवृत्ती ती मारली गेलेली आहे ती पुन्हा जर तुम्ही विकसित केली तर तुम्हाला स्पर्धा परीक्षा खूपच सोपी जाते असं आपल्याला दिसून येतं आणखी याला जोडूनच सर असं मला सांगायचं आहे की ही जी तरुण मुलं असतात यांच्यामध्ये काहीतरी करण्याची एक प्रचंड ऊर्जा असते मग ही ऊर्जा जर जिज्ञासू वृत्तीत लावली तर ते निश्चितच यशस्वी होतील या परीक्षेत यशस्वी होतील जीवनात यशस्वी होतील आता ह्या ऊर्जा कशी खर्च करावी हे या मुलांना कळत नाही म्हणून ते कधी जी पॅन्ट असते ती फाटलेली पॅन्ट कधी घालतात तर कधी केशरचना वेगवेगळे करतात त्यात कधी थंडीच्या दिवसात किंवा संध्याकाळीसुद्धा गॉगल लावतात हे जे वेगळं करून दाखवण्याची एक जी वृत्ती असते ती वेळवर्ष अठरा ते एकवीसमध्ये असते की आपण काहीतरी वेगळं करावं असं त्याला वाटतं ह्या वेगळं करण्यामध्ये जर त्याला जिज्ञासू वृत्तीची सवय लागली तर तो खूप मोठ्या शास्त्रज्ञ होऊ शकेल खूप मोठा अधिकारी होऊ शकेल असं माझं मत आहे तर आपण पाहतो की स्पर्धा परीक्षेचे हा टप्पा जो आहे तो पार केल्यानंतर प्रशासनाचा कारभार आहे तो क्लास वन क्लास टू किंवा त्यावरील पोस्टमध्ये सांभाळावा लागतो आणि अनेक का कार्यक्रमांमध्ये त्यांना हा संवाद आहे तो करावा लागतो तर या स्पर्धा परीक्षेमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्याचं मुद्देसुद बोलणं हे कसं असावं त्याचा मार्ग आहे तो त्याने कसा स्वीकारावा हा विद्यार्थ्यांना तर या स्पर्धा परीक्षेची ही एक अटच आहे की नेमकंपणाने बोलणं नेमकंपणाने लिहिणं ही त्याची अट असते आपल्याला अशी सवय लागलेली असते की आपण कोणतीही गोष्ट मांडत असताना किंवा बोलत असताना खूप त्याचा विस्तार करत असतो आहे उदाहरणार्थ जर सांगायचं तर समजा एखाद्या चौकात अपघात झालेला आहे आणि आपण ते अपघात बघून जर पुढे गेलोत तर आपल्याला पुढे काही अंतरावर कुणी भेटला आणि ते विचारलं त्या चौकात गर्दी दिसायली काय झालेलं आहे तर आपण लगेच त्याचं उत्तर देत नाही आपल्याकडे आपल्याला सवय लागलेली आहे मग मी तिथून चाललो होतो मग जाताना तिथून एक रिक्षा आला मग तिकडून एक माणूस आला मग ते रिक्षा आल्याचं लक्ष तिथं नव्हतं असं सांगत सांगत आपण शेवटी सांगतो की काही झालेलं नाही ॲक्सिडंट झाला किरकोळ जखमी झाला आणि तो माणूस घेत गेला म्हणजे ही जी आपली सांगण्याची पाळल्याळपणा लावण्याची जी पद्धत आहे ना ती ज्या एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांना असू नये त्याला डायरेक्ट मुद्द्याला त्याने हात घातलं पाहिजे आणि ह्या मुद्द्याला हात घालण्यासाठी जर आपण प्रयत्न कसे करावेत तर कोणतंही प मुद्दा मांडताना आपण त्याचं वर्णनात्मक विचार करू नये आता आपल्याकडे इतिहासामध्ये सुद्धा जस तसे सवय लावलेली आहे आणि ती सवय आपल्याला आहे की इतिहासामध्ये आपण मांडत असताना आपण वर्णन खूप करतो राजे लोकांचे की राजे धिप्पाड होते राजांचा घोडा काळा होता राजांचा घोडा उंच होता राजे असे दिसायला एकदम सुंदर होते कपाळ मोठा होता त्यांनी गंध लावायचे असं सांगून सांगून राजेचं वर्णन करतो आणि राजेने काय केलेलं आहे हे आपण सांगत नाही म्हणजे आपल्याकडचे राजे सामाजिक कार्य काय केले प्रशासनाचं कार्य काय केलेलं आहे युद्धामध्ये कोणते तंत्र वापरले हे आपण कमी बोलतो आणि त्यांचं एकंदरीत वर्णन जास्त करतो ही जी पद्धत आहे ही स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी टाळली पाहिजे मूळ मुद्द्यालाच बोललं पाहिजे आणि हे सरावामुळे येतं हे जसं तुम्ही सराव करत गेलात की मग त्याच्यामध्ये हे येतं म्हणून आपल्याकडे जी जास्त बोलण्याची लांबलचक बोलण्याची आणि तशाच पद्धतीने लिहिण्याची सवय ती सवयसुद्धा स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी मोडली पाहिजे तरच तो उत्तम प्रशासक म्हणून कार्य करेल असं सांगता येईल सर आपण पाहतो की विविध शहरांमध्ये स्पर्धा परीक्षेबाबत आहे ते वेगवेगळ्या स्तरावरती खाजगी आहे ते मार्गदर्शन केलं जातं महाराष्ट्रात पाहिलं तर पुण्यासारख्या ठिकाणी मुंबईसारख्या ठिकाणी किंवा आपल्या देशभरामध्ये दे विचार केला तर कोटासारखं शहर आहे किंवा इतर शहर आहे तर या ठिकाणी होणारे जे मार्गदर्शन आहेत आणि आपण जे मार्गदर्शन करतो यामध्ये नेमका फरक काय आहे गेल्या दहा वर्षामध्ये स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांच्या विद्यार्थ्यांची संख्या खूप वाढलेली आहे ही चांगली बाब आहे कारण याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा गैरव्यवहार नसल्यामुळे आणि सहज मा ज्ञानाच्या मार्गाने आपल्याला यश मिळतं असा आत्मविश्वास अलीकडे मुलांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे आपल्याला असं दिसून येतं की महाराष्ट्रामध्ये विशेषतः पुण्यामध्ये आणि त्याच्यानंतर औरंगाबादला आहे काही प्रमाणात नागपूरला आहे ही जशी विकासाची केंद्रं व्हावीत तसं हे ट्युशनचे केंद्र झालेली आहेत हे केंद्र होणं काही प्रमाणात बरोबर होतं पण या केंद्राच्या नावाखाली जी लूट चालू आहे विद्यार्थ्यांची ती पाहून अतिशय वाईट वाटतं कारण काही काही क्लासची फीज हे लाखाच्या घरात गेलेली आहे सर्वसामान्य गरीब शेतकऱ्याच्या मुलांना हे परवडत नाही त्यांना मार्गदर्शनाची गरज आहे त्यांच्यात गुणवत्ता आहे त्यांच्यात ऊर्जा आहे पण फक्त त्यांना ह्या स्पर्धा परीक्षेचं एक तंत्र आहे ते तंत्र अवगत नसल्यामुळे तेवढ्या तंत्रासाठी हे क्लासेसला विद्यार्थी जातात त्यावेळेला त्यांना मोठ्या प्रमाणात पैसा द्यावं लागतं तर हे जे क्लासेस आहेत काही शा शासनानेसुद्धा क्लासेस सुरू केलेले आहेत सुद्धा एक चांगली बाब चा आहे पण ह्या क्लासेसमध्ये जाण्याचा एक फॅडसुद्धा विद्यार्थ्यांना आहे जे कष्टाळू विद्यार्थी आहेत ते पहिल्यापासूनच ज्यां त्यांनी प्रयत्न केले दहावी बारावीपासूनच तर ते सहज यशस्वीसुद्धा होऊ शकतात लास्ट इयरला जाईपर्यंत पण काही वेळेला या क्लासचा मी विद्यार्थी आहे हे सांगण्यामध्ये सुद्धा एक प्रकारचा अहंकार एक पद्धतीचं गौरव त्याला वाटत असतं पण त्यातून आपल्याला काय मिळतं हे ह्याचा विचार ते विद्यार्थी करत नाहीत म्हणून हे जे क्लासेसचं जे केंद्रीकरण झालेलं आहे त्याचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे असे क्लासेस क मोफत चालले पाहिजेत हे असं माझं व्यक्तिगत मत आहे आणि हे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना अधिक उपयुक्त पाहिजे कारण ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांमध्ये जी पोटेंशियल आहे ती जास्त आहे त्याला ग नोकरीची गरज जास्त आहे त्याच्यात गुणवत्ता आहे फक्त त्याला मार्गदर्शक नाही म्हणून अनेक सामाजिक संस्था एकत्रित येऊन अशा जर क्लासेस जर मोफतमध्ये सुरू केले आणि मोफत घेणारे शिक्षक तयार झाले तर महाराष्ट्रामध्ये एक वेगळं चित्र आपल्याला निश्चितच दिसेल नाहीतर हे कॉलेज म्हणजे शेती विकूनसुद्धा क्लासची फी भरणारे विद्यार्थी मी पाहिलेले आहेत आणि मग अपयश आलं तर त्यांना दे देशघडीला ते लागतात ही एक दुःखद बाबसुद्धा यामध्ये आहे सर बत्तीस वर्ष आपण प्राध्यापक म्हणून कार्य करत असताना हे स्पर्धा परीक्षेचं आहे ते केंद्र सुरू केलेलं आहे आणि निवृत्त झाल्यानंतरसुद्धा हा जो सामाजिक उपक्रम आहे तो आपण चालू ठेवलेला आहे तर भविष्यामध्ये आपलं उद्दिष्ट नेमकं नक्की काय आहे नाही जोपर्यंत आरोग्याच्या दृष्टीने मी व्यवस्थित आहे तोपर्यंत मी हे असे एम पी एस सीचे क्लासेस हे चालवणारच आहे आणि भविष्यात माझं एकच आहे की सामान्य शेतकऱ्याचा गरीब घरातला मुलगा प्रशासनात यावं हो। आणि त्यांनी आपलं स्वतःचं आयुष्य उभं करायचं आज प्रचंड स्पर्धा आहे या स्पर्धेत जीवगिणी स्पर्धेमध्ये टिकणं हे हे फार कठीण झालेलं आहे आणि जर एखादा विद्यार्थी आत मागे पडला गुणवत्ता असूनसुद्धा तर तो खूपच मागे जाईल ह्या हे एक दुःख मला असतं म्हणून मी जोपर्यंत आहे आरोग्य संपन्न तोपर्यंत ह्या क्लासेस मी मोफत चालवणारच आहे आणि माझा अनुभव असा आहे की मी ज्या तीस वर्ष ज्या कॉलेजमध्ये मी हे क्लास चालवलं तिथल्या संस्थाचालकांनी मला खूप मदत केली स्वतंत्र लायब्ररी आम्ही उभी केली आता मी लोणावळ्यामध्ये हे क्लास घेत आहे तर मला इथले नागरिक आणि इथली नगरपालिका हे मला खूप सहकार्य करत आहे आणि असंच काम मी करत राहीन असं मला वाटतं खूप मोठं सामाजिक उद्दिष्ट घेऊन सरांनी हे क्लास आहे ते सुरू केलेले आहेत आणि मोफत असणारे हे क्लास सरांचे चालू आहेत तर नक्कीच गरजू होतकरू असणाऱ्या विद्यार्थ्यांनी सरांशी संपर्क साधावा धन्यवाद सर आज आपण मावळ वार्ता चॅनलवरती रामराम मंडळी या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी उपस्थित राहिलात पुन्हा एकदा आपले आभार मानतो आणि आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं मी या ठिकाणी जाहीर करतो